बघा, वॉल्यूम 2, टॉपिक फर्स्ट, इकोसिस्टीम. एकदा डिटेलमध्ये आपण थोडं रिवाइज करूया, बिकॉज मध्ये 2 वेळा गॅप पडलेला आहे आपल्या याच्या. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण काय बघितलं? इकोसिस्टीम. इकोसिस्टीम मध्ये आपण बघितलं की इको मीन्स इकॉलॉजी आणि सिस्टीम मीन्स इंटरॅक्शन युनिट. याच्यामध्ये पहिले 2 ऑब्जेक्टिव्ह आपण बघितले की इकॉलॉजी वॉज प्रपोज बाय अर्न सायकल इन 1866 अँड इट वॉज प्रपोज्ड बाय सॉरी कॉइंड बाय हॅन्स रिटर इन 1885 अँड इकॉलॉजी इज अ ग्रीक वर्ड डिराइव्ड फ्रॉम ग्रीक लँग्वेज विच एंड्स विथ लॉजी. देन प्लस लोगोस, देन इकॉलॉजीची डेफिनेशन अँड एन्व्हायरमेंटची डेफिनेशन. देन एक ऑब्जेक्टिव्ह आपण बघितला की इकोसिस्टीम टर्म वॉज कॉइंड बाय जी टॅन्सले इन 1935, डेफिनेशन ऑफ इकॉलॉजी. बघितला इकोसिस्टम आणि इकॉलॉजी मध्ये, इकॉलॉजी डील हॅबिटॅट अँड इकोसिस्टम डील्स विथ लिव्हिंग ॲज वेल ॲज नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. सो ह्याच्यामध्ये अजून 2 टाईप आपण बघितले, बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट्स, म्हणजे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. त्याच्यामध्ये अगेन आपण नवीन नेक्स्ट काय बघितलं की इकोसिस्टम मे बी ऑफ टेम्पररी ऑर परमनंट नेचर. अबायोटिक कंपोनंट त्याच्या 3 कॅटेगरी ईपीओडम लिहिला 1971 इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट, ऑर्गॅनिक कंपाऊंड, क्लायमॅटिक फॅक्टर्स. देन स्टँडिंग स्टेज किंवा स्टँडिंग क्वांटिटीची डेफिनेशन आपण बघितली की अबायोटिक कंपोनंटची जी अमाऊंट आहे इकोसिस्टममध्ये प्रेझेंट असणारा तिला आपण म्हणतो स्टँडिंग स्टेज किंवा स्टँडिंग क्वांटिटी. अमाऊंट टाईप फोटोट्रॉप्स, केमोट्रॉप्स. फोटोट्रॉप्स मीन फोटोसिंथेसिसने फूड प्रोड्यूस करतात, केमोट्रॉप्स मीन केमोसिंथेसिसने प्रोड्यूस करतात. फिटोट्रॉप मध्ये 3 कन्सेप्ट, होलोजेनिक्स मीन्स असे ऑर्गॅनिझम जे त्यांचं फूड माउथ त्यांच्या माउथ थ्रू कन्झ्युम करतात. त्याच्यामध्ये 3 टाईप, हर्बिवरस, कार्निवरस, ओमनिवरस. हर्बिवरस मीन्स प्लांट व्हेजिटेबल खाणारे, कार्निवरस मीन्स फ्लेश किंवा मांस खाणारे, आणि ओमनिवरस मीन्स फ्लेश मांस किंवा प्लांट व्हेजिटेबल दोन्ही खाणारे. देन सॅप्रोफाइट्स मीन्स डेड डिकिंग मॅटरवरती डिपेंड असणारे, आणि थर्ड पॅरासाइट मीन्स लिव्हिंग प्रोटोप्लाझम वरती डिपेंड असणारे पॅरासाइट्स. हे डिटेलमध्ये आपण 1 बाय 1 बघितलेले आहेत. ऑटोट्रॉफ डिटेलमध्ये आपण बघितले, ऑटोट्रॉफ आर ऑल्सो कॉल्ड एज प्रायमरी प्रोड्युसर्स. देन अगेन कन्सेप्ट बघितला, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, प्राइमरी कन्झ्युमर्स. देन सॅप्रोफाइट्स अँड पॅरासाइट्स आर कॉल्ड एज डिकम्पोजर्स, रिड्युसर्स किंवा ट्रान्सफॉर्मर्स किंवा सॅप्रोट्रॉफ्स किंवा ऑस्मोट्रॉफ्स आपण बघितलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघितले टाइप ऑफ इकोसिस्टम्स, इन दॅट देर आर मेनली अर्थ इकोसिस्टम. टाइप ऑफ इकोसिस्टम इन दिस सिस्टम आणि या अर्थ इकोसिस्टम वरती 2 टाइपचे इकोसिस्टम, नॅचरल इकोसिस्टम अँड आर्टिफिशियल. ठीक आहे. आणि नॅचरल इकोसिस्टम मध्ये 2 टाइप, टेरेस्ट्रियल इकोसिस्टम आणि अक्वॅटिक इकोसिस्टम. अक्वॅटिक मध्ये आपण 2 टाइप बघितले, मराईन इकोसिस्टम, फ्रेश वॉटर इकोसिस्टम. मराईन मध्ये 3 टाइप, ओशियनिक, एस्टुरियन आणि डेल्टा. ओशियनिक मीन्स ओशियन मध्ये असणारे, एस्टुरियन मीन्स सी आणि कंटिनेंट म्हणजे समुद्र आणि खंडाच्या मधला जो भाग आहे तिथे असणारे. डेल्टा मीन्स नद्यांनी जो डेल्टा बनवलेला असतो, म्हणजे जिथं ओशियनला जाऊन नद्या भेट मिळतात अशा ठिकाणला आपण म्हणतो डेल्टा. आणि फ्रेश वॉटर मध्ये 2, लेंटिक आणि लोटिक. लेंटिक मीन्स स्टँडिंग वॉटर, लोटिक मीन्स लोटे, लोटणे म्हणजे वाहने, मीन्स रनिंग वॉटर. देन टेरेस्ट्री 5 टाइप बघितले, फॉरेस्ट, ग्रासलँड, डेझर्ट, टुंड्रा, पोलार. फॉरेस्ट मध्ये ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, ट्रॉपिकल डेसिड्युअस, ट्रॉपिक टेम्परेट डेसिड्युअस, कोनिफर्स, अल्पन्स किंवा तेगा. ग्रासलँड मध्ये आपण टाइप केले पॅम्पस, प्रेरीज, स्टेपस, सामान आणि टसो. आणि डेझर्ट मध्ये सहारा, कलाहारी, थर, अटाकर्ना, अटाकामा आणि गोबी बघितलं आपण. देन एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम आपण बघितलं की एनर्जी कसं फ्लो, एनर्जी कशी फ्लो करते. देन याच्यामध्ये बघा आपण काय बघितलं की एनर्जी जी आहे ती एक ट्रॉपिक लेवल पासून नेक्स्ट ट्रॉपिक लेवलला ट्रान्सफर होत असते. ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज बायो एनर्जेटिक्स किंवा एनर्जी आपण म्हणतो. आणि एका ट्रॉपिक लेवलमधून नेक्स्ट ट्रॉपिक लेवलला ट्रान्सफर होताना 90% एनर्जी जी आहे ती लॉस होते ॲज रेस्पिरेशन अँड हीट लॉसेस. आणि ओनली 10% एनर्जी जी आहे ती 10% एनर्जी पुढच्या ट्रॉपिक लेवलला ट्रान्समिट होत असते. सपोज प्रायमरी प्रोड्युसरनी 1000 जूल एनर्जी प्रोड्यूस केली, तर पुढच्या ट्रॉपिक लेवलला फक्त 100 जूल एनर्जी अवेलेबल असेल. का तर 90% एनर्जी म्हणजे 900 जूल ही लॉस्ट झालेली असेल. जर प्रायमरी कन्झ्युमरनी, कन्झ्युमरकडं 100 जूल एनर्जी जर अवेलेबल असेल,
तर पुढच्या ट्रॉपिक लेवलला फक्त 10 जूल एनर्जी ट्रान्समिट होईल, बिकॉज 90 जूल एनर्जी म्हणजे 90% एनर्जी ही लॉस्ट होईल. देन 10 जूल एनर्जी जर प्रायमरी सेकंडरी कन्झ्युमरकडे असेल, तर सेकंडरी कन्झ्युमरपासून ते टर्शरी कन्झ्युमरकडे जाताना 90% म्हणजे 9 जूल लॉस होईल आणि जस्ट 1 जूल एनर्जी त्यांच्याकडे अवेलेबल असेल फायनली. ठीक आहे, देन हा जो 10% जो लॉ आहे किंवा हे फ्लो ऑफ एनर्जी जी आहे ती कशी आहे, युनिडायरेक्शनल आहे ते सांगितलं आहे. म्हणजे प्रायमरी प्रोड्युसर पासून ती प्रायमरी कन्झ्युमर कडे जाते, प्रायमरी कन्झ्युमर पासून सेकंडरी कन्झ्युमर कडे आणि सेकंडरी कन्झ्युमर कडून टर्शरी कन्झ्युमर कडे, म्हणजे एक लाईन मध्ये ती ट्रान्समिट होत असते. ही कधीच रिटर्न येत नाही, टर्शरी कन्झ्युमर कन्झ्युमर कडे कधीच येत नाही, इथून इथं कधीच येत नाही, इथून इथं कधीच येत नाही, ही फक्त पुढं स्टेट जात असते. म्हणून हिला आपण म्हणतो युनिडायरेक्शनल, युनि मीन्स वन डायरेक्शनल ओनली. अँड दिस लॉ ऑफ 10% एनर्जी वॉज गिव्हन बाय लिंडमन्स, ठीक आहे, इन 1942. सो दिस लॉ ऑफ एनर्जी इज कॉल्ड एज लिंडमन्स 10% लॉ. लिंडमनने सांगितलं की ज्यावेळेस एका ट्रॉपिक लेवलपासून अनदर ट्रॉपिक लेवलमध्ये एनर्जी ट्रान्समिट होत असते त्यावेळेस 90% एनर्जी लॉस होते आणि 10% एनर्जी फक्त पुढे जाते, म्हणून दिस लॉ इज कॉल्ड एज लिंडमन्स 10% लॉ. देन लॉचं हे डायग्राम पण आपण काल बघितलेली, म्हणजे नेक्स्ट इकॉलॉजिकल पिरॅमिड ही कॉन्सेप्ट बघायची आपल्याला इथं संपतंय. त्या टॉपिकची लास्ट कॉन्सेप्ट आहे इकॉलॉजिकल पिरॅमिड आणि याच्यामध्ये 3 टाइप्स, ठीक आहे, हे पिरॅमिड आपण डिटेल मध्ये बघितले की हा टॉपिक आपला इथं कम्प्लीट होतोय. सो बघा, आपण बघितले इजिप्त वगैरे मध्ये आपण पिरामिड बघितलेले आहेत, ठीक आहे. सो पिरामिड मीन्स म्हणतो पिरामिड्स, ठीक आहे. सो बघा, वेरियस ट्रॉपिक लेवल्स ऑफ इकोसिस्टीम मे बी इंडिकेटेड पिकली विच इज नोन एज सॉरी ग्राफिकली विच इज नोन एज इकॉलॉजिकल पिरामिड. काय म्हणलेलं आहे, वेग ट्रॉपिक लेवल त्या आपण ग्राफिकली रिप्रेझेंट करतो, म्हणजे ग्राफ मध्ये आपण ते दाखवतो आणि त्या प्रोसेसला आपण म्हणतो इकॉलॉजिकल पिरामिड. म्हणजे जी इकॉलॉजी आहे किंवा इकॉलॉजी मध्ये जे ट्रॉपिकल लेवल आहे त्या ट्रॉपिकल लेवल आपण ग्राफिकली ग्राफ थ्रू आपण इंडिकेट करतो आणि या मेथडला आपण म्हणतो इकॉलॉजिकल पिरामिड, ठीक आहे. वेगवेगळे ट्रॉपिक लेवल जे आहेत ते आपण ग्राफिकली रिप्रेझेंट करतो त्याला आपण म्हणतो इकॉलॉजिकल पिरामिड. इकॉलॉजिकल पिरामिड वॉज फॉर by British ecologist Eton in 1927 to show various tropic levels in an ecosystem. Baga, ecological pyramid apan manke tropic levels apan graph pyramid ata high pyramid ahe yala apan pyramid manto. Ta ata hi producer manje autotroph, nantar primary consumer, nantar secondary consumer, nantar tertiary consumer, he kay ahet tropic level ahet, 4 tropic level ahet. Tar ya 4 tropic level la asha pyramid madhe तिला आपण म्हणतो इकॉलॉजिकल पिरामिड. आणि ही इकॉलॉजिकल पिरामिड ही फर्स्ट टाइम ब्रिटिश इकॉलॉजिस्ट जे होते चार्ल्स एल्टॉन यांनी 1927 ला दिलेली आहे. हा ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचा. वॉज गिव्हन बाय डॅश डॅश इन डॅश डॅश इयर लिहिली आहे चार्ल्स एल्टॉन. आपण बघितलं कन्सेप्ट वॉज गिव्हन बाय चार्ल्स एल्टॉन इन 1927 1927 दिलेली आहे. आता याची डेफिनेशन आपण बघू. अन इकॉलॉजिकल पिरामिड वे डिफाइंड एज ए ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इकॉलॉजिकल पॅरामीटर, अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इकॉलॉजिकल पॅरामीटर. म्हणजे ग्राफ मध्ये आपण काय करतो ते रिप्रेझेंट करतो, लाईक नंबर म्हणजे किती नंबर आहे ट्रॉपिक लेवल, म्हणजे एका ट्रॉपिक लेवलमध्ये किती नंबर आहेत, दुसऱ्यामध्ये किती नंबर आहेत, तिसऱ्या हे आपण दर्शवू शकतो. किंवा बायोमास किंवा अक्युम्युलेटेड एनर्जी ऍट डिफरंट ट्रॉपिक लेवल्स इन अन इकोसिस्टीम. बघा शॉर्टली काय म्हणलेलं आहे की इकॉलॉजिकल पिरामिड मे बी डिफाइंड एज
ए ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इकॉलॉजिकल पॅरामीटर. जे इकॉलॉजिकल त्यांना आपण ग्राफिकली रिप्रेझेंट करतो. पुढे ज्यावेळेस आपण बघू ना पिरामिड त्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये कळेल. ते त्याच्यामध्ये आपण नंबर दर्शवू शकतो एका ट्रॉपिक लेवलमध्ये 10,000, पुढच्या मध्ये 30,000 असे आहेत का, किंवा किंवा रिलेटेड एनर्जी आपण बनवू शकतो, ग्राफिकली रिप्रेझेंट करू शकतो आपण ते ऍट ट्रॉपिक लेवल्स मध्ये इन अ फूड चेन. म्हणजे इकोसिस्टीम मध्ये जी फूड चेन आहे त्या फूड चेन मध्ये ज्या डिफरंट ट्रॉपिक लेवल्स आहेत त्या ट्रॉपिक लेवलचे आपण नंबर देऊ शकतो, त्या ट्रॉपिक लेवलमध्ये किती माहिती आपण सांगू शकतो, त्याच्यामध्ये किती एनर्जी अक्युम्युलेट झालेली आहे, ते हे तिन्ही वेगवेगळे जे फॅक्टर आहेत हे आपण पिरामिडमध्ये आपण काय करू शकतो, शो करू शकतो ग्राफिकली. ते पुढे तुम्हाला जर आपण एक्झाम्पल बघितलं की आता पहिला बघा, पहिला आहे पिरामिड ऑफ एनर्जी, एनर्जी दर्शवलेली आहे त्यांनी. सेकंड इथं जर बघितलं आपण तर इथं बघा हा पिरामिड ऑफ नंबर आहे, ठीक आहे, हे पिरामिडचे. पुढे जर अजून डिटेलमध्ये तर हे काय पिरामिड ऑफ बायोमास आहे, ठीक आहे, हे डिटेलमध्ये आपण बघूया. थांबा, देर आर थ्री टाइप्स बघितलं, इकॉलॉजिकल पिरामिड. इकॉलॉजिकल पिरामिड म्हणजे ग्राफिकली आपण काय करतो, वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवल दर्शवत असतो. ही कन्सेप्ट दिली चार्ल्स एल्टॉननी 1927 ला. आता ह्याचे तीन टाईप आहे, कोणते, पिरामिडजी बेस्ड ऑन डिफरंट ट्रॉपिक लेवल, म्हणजे एनर्जी कशी फ्लो होते याच्या बेसिस वरती पिरामिड ऑफ एनर्जी आहे. पिरामिड ऑफ नंबर आहे बेस्ड ऑन नंबर ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे इच ट्रॉपिक लेवल मध्ये किती ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात. आणि थर्ड आहे पिरामिड ऑफ बायोमास बेस्ड ऑन बायोमास ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे ऑर्गॅनिझमचा बायोमास किती आहे. या बेसिस वरती तीन पिरामिडचे टाईप पडतात. त्याच्यामध्ये पहिला टाईप आहे पिरामिड ऑफ एनर्जी, एकदम सिम्पलचा आहे बघा. इकोसिस्टीम 10% लेनमनचा तो तीच कन्सेप्ट इथं आहे. इट इज ड्रॉन आफ्टर टेकिंग इन टू कन्सिडरेशन द टोटल युटिलाइज्ड बाय ट्रॉपिक लेवल्स इन अन युनिट एरिया पर्टिक्युलर टाइम. अशा वेळेमध्ये युनिट प्रत्येक ट्रॉपिक ऍब्सॉर्ब केलेली आहे, किती एनर्जी प्रोड्यूस केली, जी ट्रान्समिट केलेली आहे, ती अमाऊंट ज्या पिरामिडने आपण दाखवतो दॅट पिरामिड ऑफ एनर्जी, पिरामिड इज कॉल्ड एज पिरामिड ऑफ एनर्जी. ज्या पिरामिडमध्ये आपण प्रत्येक ट्रॉपिक लेवलने विशिष्ट अशा टायमिंगमध्ये विशिष्ट अशा एरियामध्ये किती एनर्जी प्रोड्यूस केली आणि किती एनर्जी ट्रान्सफर केली, किती एनर्जी अक्युम्युलेट केली हे दर्शवतो. फ्रॉम दी एनर्जी फ्लो दॅट, म्हणजे एनर्जी म्हणजे एव्हिडेंटली आपण सांगू शकतो की देअर इज ऑलवेज अ ग्रीन कंटेंट फ्रॉम यूजर टू कंझ्युमर. एनर्जी फ्लो मध्ये आपण एनर्जी फ्लो मध्ये हजार जाते प्रायमरी कंझ्युमर. बघा पिरामिड ऑफ एनर्जी आपण बघत होतो की it is evident from the energy flow that there is always gradual decrease in energy content at every level from producer to top consumer. म्हणजे बघा primary producer ने समजा 1000 जूल एनर्जी प्रोड्यूस केलेली आहे तर प्रायमरी कंझ्युमर कडे फक्त त्यातली 100 जूल जाते. का हो? का तर ह्यातली 90% एनर्जी लॉस होते. नंतर प्रायमरी कंझ्युमर टू ते सेकंडरी कंझ्युमर ज्यावेळेस जाते त्यावेळेस यामध्ये फक्त 10 जूल एनर्जी अवेलेबल असते. का? 90% एनर्जी लॉस होते आणि फक्त 10% पुढे जाते. म्हणजे काय की ज्यावेळेस एनर्जी पुढे ट्रान्समिट होते त्यावेळेस ग्रॅज्युअली डिक्रीज आपल्याला दिसतो, म्हणजे एनर्जी कमी होताना दिसते आपल्याला. ठीक आहे, तेच त्यांनी इथं सांगितलंय. काय सांगितलं त्यांनी की देअर इज ऑलवेज अ ग्रॅज्युअल डिक्रीज इन एनर्जी कंटेंट. एनर्जी जी आहे ती जसं जसं आपण पुढे जाईल ट्रॉपिक लेवलमध्ये तसं तसं ती काय होते, कमी होत जाते, हे त्यांनी सांगितलेलं आहे. दस एनर्जी पिरामिड इज ऑलवेज अपराईट. एनर्जी पिरामिड इज ऑलवेज अपराईट, म्हणजे या एनर्जी पिरामिड जो आहे किंवा पिरामिड ऑफ एनर्जी जी आहे त्याची डायरेक्शन ऑलवेज अपराईट असते, म्हणजे नेहमी वर असते. का? की प्रत्येक पिरामिडचा जो टाईप विचारला जातो तुम्हाला सिंपल सा क्वेश्चन, पिरामिड ऑफ एनर्जी इज ऑलवेज डॅश अपराईट डाऊनवर्ड किंवा कसा असतो असं विचारलं जातो तुम्हाला. सो का हा अपराईट आहे, का जर हा कमी कमी होत गेलेला आहे वर जाईल तसा, का तर प्रायमरी प्रोड्युसर जास्त एनर्जी प्रोड्यूस करतात. ठीक आहे,
प्रायमरी कंझ्युमरकडे जाताना ती एनर्जी कमी होते, सेकंडरी कंझ्युमरकडे जाताना ती एनर्जी अजून कमी होते, आणि टर्सरी कंझ्युमरकडे जाताना ती अजून कमी होते, आणि जाऊन एका टोकाला ती टेकते. म्हणजे काय होतं की हा जो पिरॅमिड आहे तो पिरॅमिड वरच्या दिशेने चाललेला आहे. का? तर एनर्जी डिक्रीज होते म्हणून. ठीक आहे, एनर्जी डिक्रीज होते म्हणून. कळलं का तुम्हाला? म्हणजे इथे एनर्जी 1000 होती, इथे 100 झाली, इथे 10 झाली, इथे जस्ट 1 जूल झाली. म्हणजे काय झालंय, जसं जसं वर जाईल तसं तसं एनर्जी जी आहे ती कमी होत गेलेली. ठीक आहे, सो दिस इज कॉल्ड एज पिरामिड ऑफ एनर्जी विच इज ऑलवेज अपराईट, नेहमी त्याची डायरेक्शन वर असते. का? तर एनर्जी डिक्रीज होत चालली म्हणून. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जस्ट एकच ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा की पिरामिड ऑफ एनर्जी इज ऑलवेज अपराईट, नेहमी तो कसा असतो, अपराईट असतो. नेक्स्ट आहे पिरामिड ऑफ नंबर. आता ह्याच्यामध्ये नंबर म्हणजे पॉप्युलेशन दर्शवतो आपण. बघा नंबर म्हणजे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम्स पर युनिट एरिया मध्ये किती ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत. म्हणजे प्रायमरी आहेत 30 आहेत, सेकंडरी कंझ्युमर किती आहेत 100 आहेत 200 आहेत, किंवा टर्शरी कंझ्युमर किती आहेत, म्हणजे ह्यांची जी पॉप्युलेशन आहे ह्यांची जी नंबर आहे तो नंबर जो पिरामिड दर्शवतो दॅट पिरामिड इज कॉल्ड एज पिरामिड ऑफ नंबर. ठीक आहे, टू इकोसिस्टीम. इकोसिस्टीम बदलली की बदलते ह्याचा शेप. ठीक आहे, समजा ॲक्वॅटिक इकोसिस्टीम असेल तर तिचा शेप बदलतो. ठीक आहे, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम असेल तर तिचा शेप बदलतो, हे कळेल आपल्याला पुढं. फॉर एक्झाम्पल इन ग्रासलँड इकोसिस्टीम. ठीक आहे, ग्रासलँड इकोसिस्टीम जे आहे तिच्यामध्ये लँड म्हणलेलं ना, तर त्यामध्ये प्रोड्युसर कोण असतात? मेनली गवत असतात, ग्रासेस असतात. हे गवताचं जे पॉप्युलेशन आहे, जे नंबर आहे ते जास्त असणार आहे. देन दिस नंबर शोज अ डिक्रीज टुवर्ड्स प्रायमरी कंझ्युमर. म्हणजे गवत खाणारे हार्बिवर्स कमी आहेत. ठीक आहे, ग्रासलँड इकोसिस्टीमचा आपण जर विचार केला तर ग्रासलँड इकोसिस्टीम मध्ये गवत. ठीक आहे, ग्रासलँड सिस्टीम ग्रासेसचे पॉप्युलेशन जे आहे किंवा नंबर जो आहे तो जास्त आहे. ठीक आहे, पण ग्रास खाणारे जे हार्बिवर्स आहेत, ठीक आहे, रॅबिट्स, यांची संख्या कमी आहे म्हणून झालेला पिरामिड. या हार्बिवरसना खाणारे कार्निवरस जे आहेत ते कमी आहेत, वोल्फ, तर तिथं अजून नंबर कमी झालाय म्हणून हे. आणि या कार्निवरसला खाणारे जे टर्शरी कंझ्युमर आहेत यांची संख्या त्यांपेक्षाही कमी, इथे साईज कमी झालेली आहे. म्हणजे नंबर इन ग्रासलँड इकोसिस्टीम, ग्रासलँड इकोसिस्टीम मध्ये पिरामिड ऑफ नंबर कसा आहे, हा सुद्धा ऑलवेज अपराईट आहे. हा सुद्धा ऑलवेज अपराईट आहे. बघा सांगितले की आर मेनली ग्रासेस, प्रोड्युसर कोण आहेत? मेनली गवत आहेत, ते जास्त आहेत. देन दिस नंबर शोज अ डिक्रीज टुवर्ड्स प्रायमरी कंझ्युमर. प्रायमरी कंझ्युमर कडे काय होत जात आहेत, ते डिक्रीज होत जात आहेत. म्हणजे कोण? सेकंडरी आणि टर्शियरी कंझ्युमर लाईक हॉक किंवा लायन, दॅट इज अपेक्स. म्हणजे निमुळता वर जाईल तसा निमुळता होत जाणारा. ठीक आहे, म्हणजे हा सुद्धा आपण पहिला बघितला पिरामिड ऑफ एनर्जी, तो सुद्धा ऑलवेज अपराईट आहे. दुसरा आपण बघितला पिरामिड ऑफ नंबर इन ग्रासलँड इकोसिस्टीम, हा सुद्धा ऑलवेज अपराईट आहे. जस्ट दोघांची डायरेक्शन महत्वाची, दुसरं काही महत्वाचं नाही ह्याच्यामध्ये महत्वाचे. देन काय बघितलं सांगितलं बघा, इन ग्रासलँड इकोसिस्टीम इज फाउंड. म्हणजे इथे सुद्धा कसं आहे पिरामिड. देन इट इज सेम इन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये सुद्धा सेम होतं. वेअर नंबर्स पर युनिट एरिया ड्यू टू देअर स्मॉल साईज. ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये प्रोड्युसर जे आहेत मेन, म्हणजे पाण्यामध्ये असणारे इकोसिस्टीम, ठीक आहे, त्यांचे नंबर सुद्धा जास्त आहे. ठीक आहे, त्यांचे नंबर सुद्धा जास्त. बघा इथे जे प्रोड्युसर आहेत प्लांक्टन, ह्यांचा नंबर जास्त आहे. हे खाणारे स्मॉल फिशेस जे आहेत ते कमी आहेत यांच्यापेक्षा, आणि या स्मॉल फिशेस न खाणारे फिश इटिंग बर्ड आहेत यांची सुद्धा संख्या कमी आहे.
यांचा सुद्धा नंबर कमी आहे, म्हणून हा सुद्धा पिरामिड वर वर जाईल तसा कसा होत गेलेला आहे, लहान होत गेलेला आहे. सो पिरामिड ऑफ नंबर इन एक्वाटिक इकोसिस्टीम इज ऑल्सो ऑलवेज अपराईट. हा सुद्धा कसा आहे, अपराईट आहे. या प्रत्येक पिरामिडची फक्त डायरेक्शन महत्वाची आहे. पिरामिड ऑफ एनर्जी इज ऑलवेज अपराईट. पिरामिड ऑफ नंबर इन ग्रासलँड इकोसिस्टीम इज ऑलवेज अपराईट. पिरामिड ऑफ नंबर इन एक्वाटिक सिस्टीम इज ऑल्सो ऑलवेज अपराईट. हे तिन्ही लक्षात ठेवा. देन नेक्स्ट बट इन फॉरेस्ट इकोसिस्टीम, आता जर आपण फॉरेस्ट इकोसिस्टीम मधली जर इकोसिस्टीम जर आपण बघितली, द प्रोन आहेत मोठ्या साईज असणारी झाड आहेत, मोठी साईज असणारी झाड आहेत, बट देर झाड साईजनी मोठी असली तरी त्यांची पॉप्युलेशन मोठी नाहीये. साईजन जरी ते झाड मोठी असली, फॉरेस्ट ट्रीज जे आहेत किंवा प्लांट जे आहेत, तरी त्यांची पॉप्युलेशन जास्त नाही, कमी पॉप्युलेशन आहे आणि त्यांनीच जास्त जागा आठवली साईज जास्त असल्यामुळं. ठीक आहे, मर्स लाईक फ्रूट म्हणजे हे झाडांवरती जगणारे. ठीक आहे, फ्रूट इटिंग बर्ड्स आणि इलेफंट्स एक्सेट्रा कॉन्स्टिट्यूट मोर इन नंबर दॅन ऑफ प्रोड्युसर, म्हणजे प्रोड्युसर पेक्षा या प्रोड्युसर वरती जगणारे जे कंझ्युमर आहेत ते जास्त आहेत इकोसिस्टीम मध्ये. हॅलो, ब्रेक होते. इकोसिस्टीम मध्ये जे ट्रीज आहेत, झाड आहेत ना मोठी, आपण काय बघत होतो फॉरेस्ट इकोसिस्टीम. या फॉरेस्ट इकोसिस्टीम मध्ये जे मेन प्रोड्युसर आहेत, जे बिग साईज ट्रीज आहेत, यांची साईज मोठी पण यांची पॉप्युलेशन कमी आहे, म्हणून यांचा पिरामिड आपण ड्रॉ करताना छोटासा आपण रेक्टॅंगल दिलेला आहे इथं. पण या ट्रीज वरती जगणारे जे इलेफंट आहेत, जे डियर्स आहेत, जे फ्रूट इटिंग बर्ड्स आहेत, त्यांची पॉप्युलेशन या ट्रीज पेक्षा जास्त आहे, म्हणून इथं मोठा रेक्टॅंग्युलर आपण बघितलेला आहे. ठीक आहे, नंतर या इलेफंट हा एक मिनिट आहे, नेक्स्ट पुढे होतो. आफ्टर प्रायमरी फ्रूट इटिंग बर्ड्स वगैरे जे आहेत, देअर इज अ डिक्रीज इन नंबर ऑफ ऍट इच थर्ड अँड फोर्थ ट्रॉपिक लेवल. म्हणजे या डियर्स फ्रूट इटिंग बर्ड्स हे जे प्रायमरी कंझ्युमर आहेत, यांच्यानंतर फुडचेन मध्ये हे जे आहेत स्नेक्स, लिझार्ड्स आणि वोल्फ जे आहेत, यांची संख्या कशी यांच्यापेक्षा कमी आहे आणि यांच्यापेक्षा लायनची संख्या कमी आहे. ठीक आहे, म्हणून हा ग्राफ अजून वर कसा झालाय, तर लहान होत गेलेले. म्हणजे बघा, ट्रीची संख्या लहान म्हणजे लहान आहे, त्यांची साईज मोठी आहे, त्यांच्यावर जगणारे जे आहेत त्यांची पॉप्युलेशन मोठी आहे, म्हणून मोठा रेक्टॅंग्युलर. आणि याच्यावरती जगणारे जे स्नेक, लिझार्ड, लायन वगैरे आहेत, यांची संख्या अजून कमी होत गेलेली आहे, म्हणून हा ओबडधोबड असा आपल्याला ग्राफ दिसतोय फॉरेस्ट इकोसिस्टीमचा. ठीक आहे, पिरामिड ऑफ एनर्जी इज ऑलवेज अपराईट. पिरामिड ऑफ नंबर ऑफ ग्रासलँड इकोसिस्टीम इज ऑलवेज अपराईट अँड पिरामिड ऑफ नंबर इन एक्वाटिक इकोसिस्टीम इज ऑल्सो अपराईट, बट नंबर इन फॉरेस्ट इकोसिस्टीम इज ओबडधोबड. कसं आहे, ओबडधोबड आहे तो. बघा थेरी खूप आपण आधी. इन अ पॅरासिटिक फूड चेन, आता पॅरासिटिक फूड चेन म्हणजे एकमेकांवरती किंवा लिव्हिंग प्रोटोप्लाझम वरती डिपेंड असणारे ऑर्गॅनिझम, द पिरामिड ऑफ नंबर इज ऑलवेज इन्व्हर्टेड टाईप. कसं असतं, नेहमी उलट असतं, म्हणजे खाली खाली येईल तसा तो कमी होत जातो, म्हणजे किंवा कमी नंबर वरून तो म्हणजे त्याची पॉप्युलेशन जी आहे ती वर वर जाईल, जसं जसं पुढे ट्रॉपिक लेवल आपण जाईल तसं तसं त्याची संख्या जी आहे, जी नंबर आहे तो वाढत जातो. म्हणून हा जो पिरामिड ऑफ पॅरासिटिक फूड चेन आहे तो कसा असतो, इन्व्हर्टेड असतो, उलटा असतो. बिकॉज ए सिंगल लार्ज ट्री सपोर्ट द लार्ज नंबर ऑफ फ्रूट इटिंग बर्ड्स. म्हणजे एक मोठं झाड जे आहे त्या मोठ्या झाडावरती कितीतरी फ्रूट इटिंग बर्ड जे आहेत, फळ खाणारे जे पक्षी आहेत ते जगू शकतात. अँड इच हर्बीवर सपोर्ट द लार्ज नंबर ऑफ पॅरासाइट, म्हणजे प्रत्येक हर्बीवर म्हणजे ग्रास खाणारा जो प्राणी आहे तो कितीतरी मोठ्या प्रमाणात पॅरासाइटनं जगवू शकतो. सो बघा, पिरामिड ऑफ नंबर इन पॅरासिटिक फूड चेन इट इज ऑफ इन्व्हर्टेड टाईप. म्हणजे एक झाड कितीतरी फ्रूट इटिंग बर्डला जगू शकतो, म्हणजे एक झाड आणि कितीतरी बर्ड, म्हणजे नंबर वाढला,
पॉप्युलेशन वाढली आणि कितीतरी फ्रूट इटिंग बर्ड वरती कितीतरी पॅरासाइट जगू शकतात, लाईस अँड बग्स. ठीक आहे, म्हणजे काय, एक झाड एवढ्या सगळ्या बर्ड्सना काफी आहे आणि एवढे सगळे बर्ड्स या सगळ्या पॅरासाइटना काफी आहेत. म्हणजे संख्या जी आहे ती पुढे पुढे जाईल तसं वाढत गेलेली आहे. म्हणून दिस टाइप ऑफ पिरामिड ऑफ नंबर इन पॅरासिटिक फूड चेन इज इनवर्टेड टाइप, उलटा आहे हा. ठीक आहे, पाच पिरामिड आपण बघितले. पिरामिड ऑफ एनर्जी इज ऑलवेज अपराईट, पिरामिड ऑफ नंबर इन ग्रासलँड इकोसिस्टम इज ऑल्सो अपराईट, देन पिरामिड ऑफ नंबर इन एक्वाटिक इकोसिस्टम इज ऑफ ऑल्सो अपराईट टाइप, अँड पिरामिड ऑफ काय म्हणतो आपण फॉरेस्ट इकोसिस्टम कसा आहे ओबडधोबड आहे, आणि पिरामिड ऑफ नंबर इन पॅरासिटिक फूड चेन इज ऑफ इनवर्टेड टाइप. जस्ट डायरेक्शन विचारली जाते प्रत्येक पिरामिडची, पण ते का तशी डायरेक्शन आहे हे कळण्यासाठी आपल्याला पूर्ण थेरी शिकावी लागते इथं. ठीक आहे, देन पिरामिड आहे, पिरामिडचा लास्ट टाइप आणि आपल्या टॉपिकचा पण ऑफ बायोमास. ठीक आहे, सो इट इज ऑफ टू टाइप, अपराईट आणि इन्व्हर्टेड इन शेप. याच्यामध्ये दोन टाईप आहेत, अपराईट आणि इन्व्हर्टेड. आता फर्स्ट आहे अपराईट पिरामिड ऑफ बायोमास. ठीक आहे, वेअर लार्जर वेट ऑफ प्रोड्युसर सपोर्ट अ स्मॉलर वेट ऑफ कंझ्युमर. लार्जर वेट ऑफ प्रोड्युसर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जे प्रोड्युसर आहेत ते काय करतात, स्मॉलर वेट कंझ्युमरना फीड करतात. एक्झाम्पल ग्रासलँड आणि फॉरेस्ट इकोसिस्टीम. म्हणजे जस्ट आपण आता बायोमास म्हणजे काय, साईज आहे इथं, वेट आहे, वजन आहे. बायोमास म्हणजे, बायोमास आपण बघितलं ना बायोमासचे डेफिनेशन इंजिन 243 मध्ये, इट इज अ प्लांट मॅटर क्रिएटेड बाय प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. व्हॉट इज बायोमास? इट इज अ प्लांट मॅटर क्रिएटेड बाय प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस ही प्रोसेस वापरून जो प्लांट मॅटर क्रिएट केला जातो दॅट इज कॉल्ड एज बायोमास. ठीक आहे, बायोमासचं आपण इथे काय बघतो, वजन बघतो, आता वेट बघतो आपण, म्हणतो पिरामिड ऑफ बायोमास म्हणलेलं ना आपण इथं. सो याच्यामध्ये दोन टाईपचे पिरामिड आहेत, एक अपराईट आहे, दुसरा इन्व्हर्टेड आहे. सो अपराईट मध्ये दोन एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, कोणते, ग्रासलँड आणि फॉरेस्ट इकोसिस्टीमचे. ठीक आहे, सो याच्यामध्ये काय बघितलं, सांगितलं बघा, हे ट्री आहे, एक झाड आहे, या झाडावरती डिअर इलेफंट जगू शकतात आणि ह्यांच्यावरती लायन जगू शकतात. ठीक आहे, म्हणजे जसं जसं वर जाईल ना यांची साईज जी आहे ती काय होते, कमी होत जाते. सो हा जो ग्राफ आहे, पिरॅमिड ऑफ बायोमास ऑफ ग्रासलँड अँड फॉरेस्ट इकोसिस्टीम, लक्षात ठेवा, पिरॅमिड ऑफ बायोमास ऑफ ग्रासलँड अँड फॉरेस्ट इकोसिस्टीम इज ऑलवेज अपराईट, नेहमी तो वरच्या डायरेक्शनला असतो. ठीक आहे, कन्फ्युज नाही व्हायचं बरं का. पिरामिड ऑफ नंबर ज्यावेळेस बघतो आपण तिथं सुद्धा ग्रासलँड आणि फॉरेस्ट इकोसिस्टीम आहे, आणि पिरामिड ऑफ बायोमास ज्यावेळेस बघतो तिथं सुद्धा ग्रासलँड आणि फॉरेस्ट इकोसिस्टीम आहे. क्वेश्चन मध्ये पहिलं बघायचं की पिरामिड कोणता विचारलाय, नंबर विचारला तर त्यांचे डायरेक्शन वेगळे आहेत, आणि जर पिरामिड ऑफ बायोमास विचारला तर त्यांचे डायरेक्शन वेगळे आहेत. ठीक आहे, अँड लास्ट पिरामिड आहे इन्व्हर्टेड टाईप ऑफ बायोमास, इन्व्हर्टेड टाईप ऑफ पिरामिड ऑफ बायोमास. वेन स्मॉलर वेट ऑफ प्रोड्युसर, म्हणजे लहान प्रोड्युसर हे जगवत असतात, त्यावेळेस पिरामिड जो आहे तो कसा असतो, इन्व्हर्टेड असतो, उलटा असतो. म्हणजे एक ते डायटम्स फायटोप्लांक्टन जे आहेत, हे जे प्रोड्युसर आहेत, ते हर्बिवरस फिशेसना जगवतात, आणि या हर्बिवरस फिशेस जे आहेत त्या लार्ज फिशेस कार्निवरसना जगवतात. ठीक आहे, म्हणून हा पिरामिड कसा आहे, इन्व्हर्टेड आहे, उलटा आहे. ठीक, दिस इज ऑल अबाउट. याच्यामध्ये जस्ट तुम्हाला डायरेक्शन महत्वाचे आहेत. आपण बघा, तीन टाईप बघितले पिरामिडचे, पिरामिड ऑफ एनर्जी, पिरामिड ऑफ नंबर, पिरामिड ऑफ बायोमास. पिरामिड ऑफ एनर्जी इज ऑलवेज अपराईट, पिरामिड ऑफ नंबर इन ग्रासलँड इकोसिस्टीम इज ऑलवेज अपराईट, पिरामिड ऑफ नंबर इन एक्वॅटिक इकोसिस्टीम इज ऑलवेज अपराईट, पिरामिड ऑफ नंबर इन फॉरेस्ट इकोसिस्टीम इज ओबडधोबड, आणि पिरामिड ऑफ नंबर इन लास्ट इकोसिस्टीम आपण बघितली पॅरासिटिक फूड चेन इज इन्व्हर्टेड टाईप. आणि लास्टला थर्ड टाईप जे पिरामिडचे होते, पिरामिड ऑफ बायोमास, याच्यामध्ये ग्रासलँड आणि फॉरेस्ट इकोसिस्टीम जे आहे त्यांचा पिरामिड कसा होता, अपराईट होता, आणि ऍक्वॅटिक इकोसिस्टीमचा जो पिरामिड ऑफ बायोमास आहे तो इन्व्हर्टेड होता. या सगळ्यांचे शेप महत्वाचे आहेत. ठीक आहे, सो डिटेलमध्ये आपण आज सुरुवात, लेक्चरची सुरुवात करतानाच इकोसिस्टीम टॉपिक मी रिवाइज केलेला आहे. अगेन फक्त मी लास्ट पॉईंट जो आहे तो इकॉलॉजिकल पिरामिड हा जो पॉईंट आहे तो पॉईंट एकदा रिवाइज करेन तुम्हाला. ठीक आहे, आपण इकॉलॉजिकल पिरामिड ही कन्सेप्ट बघितली. याच्यामध्ये इकॉलॉजिकल पिरामिड म्हणजे काय, वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवल जे आहेत त्या ट्रॉपिक लेवलला आपण बेस्ड ऑन नंबर, बेस्ड ऑन बायोमास, बेस्ड ऑन एनर्जी आपण काय करतो, त्यांना ग्राफिकली रिप्रेझेंट करतो.
इकॉलॉजिकल पिरामिड ही कॉन्सेप्ट ब्रिटिश इकॉलॉजिस्ट होते चार्ल्स हेल्टन यांनी 1927 ला दिलेले. इकॉलॉजिकल पिरामिडची डेफिनेशन आपण बघितली, याचे तीन टाईप आपण बघितले आणि तीन टाईप मध्ये अजून सब टाईप आणि त्यांची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन आपण याच्यामध्ये बघितलेली आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीनं व्हॉल्यूम टूचा हा फर्स्ट टॉपिक जो आहे तो फर्स्ट टॉपिक आपला इथं कम्प्लीट झालेला आहे. टॉपिक संपला की लगेच टॉपिक प्रिपेअर करून ठेवायचा, त्याच्यावरती लगेच टेस्ट होईल. ठीक आहे, ऑलरेडी वी हॅव कम्प्लीटेड फर्स्ट लेक्चर ऑफ व्हॉल्यूम 1 हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, त्याच्यावरती टेस्ट सुद्धा झालेली आहे. ठीक आहे, देन व्हॉल्यूम 2 चा फर्स्ट टॉपिक हा इकोसिस्टम आपण कम्प्लीट केलेला आहे खूप अडथळ्यातून, त्याच्यावरती सुद्धा आपली टेस्ट होईल. सो प्रिपेअर करून ठेवा टॉपिक हा. ठीक आहे, नेक्स्ट मात्र या टॉपिक नंतर आपण याच्यानंतरचा पुढचा टॉपिक आपण पुढचा टॉपिक आपण कंटिन्यू करत नाही आहे बिकॉज ऑफ इट्स लार्ज और वास्ट सिलेबस. इकोसिस्टम हा टॉपिक आपला कम्प्लीट झालेला आहे, हा बेसिक होता. ठीक आहे, हा गरजेचा होता टॉपिक. नेक्स्ट टॉपिक आपला आहे बायोडायव्हर्सिटी अँड इट्स कॉन्झर्वेशन. हा टॉपिक आपण कंटिन्यू करत नाही आहे बिकॉज हा टॉपिक चालू केला की कमीत कमी 1.5 महिना आपला जाईल याच्यासाठी. ठीक आहे, आणि हा घेणार आहोत आपण पण सध्या नाही घेणार. देन एन्व्हायरमेंटल पोल्युशन कमीत कमी या दोन टॉपिकला 1.5 महिना जातो. ठीक आहे, नंतर डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट हा छोटासा टॉपिक आहे, म्हणजे कम्प्लीट या एन्व्हायरमेंटल सेक्शनला 1 ते 1.5 महिना जातो आपला. सो इकोसिस्टम हा टॉपिक महत्वाचा होता म्हणून आपण इकोसिस्टम कंटिन्यू केला. आणि वॉटर रिलेशन, इथून बॉटनी स्टार्ट होते. ठीक आहे, बॉटनी स्टार्ट होते, वॉटर रिलेशन, फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, हे तीन जे टॉपिक आहेत ना, हे तीन टॉपिक क्रिटिकल टॉपिक आहेत. क्रिटिकल म्हणजे काय, इथं एका कॉन्सेप्टला एक लेक्चर जातं, पण हे आपल्याला घ्यायचे, हे आपल्याला घ्यायचे. त्या अगोदर जे इतर कोर्स आहेत, ठीक आहे, जसे की एंटोमॉलॉजी आहे, पॅथॉलॉजी आहे, इंजिन आहे, ठीक आहे, हे टॉपिक जे आहेत ना, हे टॉपिक थोडेफार आपण कव्हर करूयात, थोडेफार टॉपिक, बेसिक टॉपिक जे आहेत या सगळ्या कोर्सचे, आणि मग आपण रिटर्न येऊयात बॉटनीवरती, आणि बॉटनी झाल्यानंतर आपण एन्व्हायरमेंट कंटिन्यू करूयात. त्याचसोबत सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे लास्ट जो आहे या व्हॉल्यूमचा, तो म्हणजे जेनेटिक्स. जेनेटिक्स नॉर्मली आपण इग्नोर करतो, ठीक आहे, पण या व्हॉल्यूम मध्ये सगळ्यात मोठा सेक्शन जो आहे तो कोणता आहे, जेनेटिक्स आहे. आणि मोस्टली जर आपण मेजर आणि मायनर सिलेबसचा जर विचार केला तर इतर ब्रांचेसना जेनेटिक्स सुद्धा आहे, जसं की बायोटेक्नॉलॉजी वगैरे आहे, बायोटेक्नॉलॉजीला जेनेटिक्सचा पार्ट जास्त आहे. ठीक आहे, आणि रिसेंट पेपर जर आपण बघितलं तर रिसेंट पेपरमध्ये बायोटेक्नॉलॉजीवरती जास्त क्वेश्चन आहेत, म्हणजे विच इज रिलेटेड टू जेनेटिक्स. सो जेनेटिक्स पण तेवढंच महत्वाचं आहे. सो मेनली आपण पहिल्यांदा काय करू, या व्हॉल्यूममधलं पहिल्यांदा आपण जेनेटिक्स कम्प्लीट करूयात. ठीक आहे, आणि जेनेटिक्स कम्प्लीट करून मग आपण बॉटनीला जाऊयात, आणि बॉटनी झाल्यानंतर मग छोटे छोटे जे सब्जेक्ट आहेत ते कव्हर करूयात, आणि मग आपण लास्टला एकदम एन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट आपण कव्हर करूयात. बिकॉज एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन असे आहेत की मोस्टली क्वेश्चन असे आहेत की जे विदाऊट रीडिंग पण सॉल्व्ह होऊ शकतात आपल्याला, बट जे इतर कोर्सेस आहेत ना त्यांना आपल्याला कन्सेप्ट करावीच लागते ती. ठीक आहे, सो याच्यामध्ये काय अडचण आहे फर्स्ट टॉपिकमध्ये?